मित्रांनो, आपल्या समोर आहे वैभव दादा. आणि आज लोकांच्या मनातला, हृदयातला, ज्याचं नाव आधी घरच्याच गाईतला खून सरपंच होतं, सरपंच जेव्हा पलताना दिसला लोकांना, तेव्हा लोकांनीच त्याचं नाव बकासूर ठेवला. आणि इतके बकासूरचे फॅन आहेत ना, तर त्याला त्या प्रेमाने बकाय म्हणायला लागला. हे प्रेक्षकांचं ज्याला प्रेम भेटतं ना, त्याच्याबद्दल काय बोलूया सर्वप्रथम? नाही, पहिल्यापासूनच प्रेक्षकांचं त्याला माहिती, त्याचं प्रेम करणारे असे प्रेम करतात, निस्वार्थ प्रेम करतात. बाकीच्या सारखं नाही, आपल्या बक्क्यावरती तू अंग, पहिले त्याचं नाव सरपंच होतं, तिथून बक्का सुरू झालं, तिथून बक्क्या झालं, तिथून डॉन झालं. एवढं प्रेम आहे लोकांचं, फॅन फॅमिलीचं. आणि तो बैल त्यांचाच आहे, आम्ही पहिल्यापासून सांगतो, फॅन फॅमिलीचाच बैल येतो नक्कीच. आणि मी जिथून मी मागच्या वर्षापासून शर्यती पाहतोय, कारण का यंग पिढी आता जॉईन झाल्या, पहिल्यापेक्षा आता जास्त दुपटीने बोललं तरी चालेल. तर मी पाहतो ना, एकमेव बैल असा आहे जो 3 फेऱ्यामध्ये किती फायनल झाले माहितीच नाही, फायनलचा गुलालालाच राहिले. आणि आत अष्टम, आता अष्टम जो एक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, मग बक्या बैलाच्या असे किती फायनलला गुलाल झाले असेल तुम्हाला तरी अंदाज आहे का दादा? आता बक्या बाईचा जर लहानपणापासून जर इतिहास काढला तर त्याचा अंदाज आम्हाला पण नाही आहे. पण आता एक 1.5-2 वर्षात सांगतो तुम्हाला, 3 वर्षाला बैल पोहोचतोय. 1 वर्ष आपण केले गुलाल, 1 नंबरचीच केली, तेव्हा पण असं नाही की तो. पण आता तो अंक जवळजवळ आमच्या 150-200 प्लस गेले असते, कारण आमच्या गोठ्यात पण जवळजवळ किती 200 ट्रॉफी आहेत नुसते, आणि त्यातले किती जणांनी पायरावले नेले, आणि किती आता घरी आहेत, आता असं मापच नाही. आणि लोकांची पसंत होती की बक्या आणि लखन पलाव, लखन सुद्धा सेकंदाच्या शर्यतीतला, आणि तिथे सुद्धा बिंजोड शर्यती होतात, आणि बिंजोडमध्ये पण आणि सेकंदामध्ये पण आणि 3 फेऱ्यामध्ये पण लखन त्याच जोमाने पडतो, एवढं स्पीड आहे. आणि आज त्याचं नियोजन तुमचं कसं झालं? नियोजनचं प्रत्येकाची इच्छा होती, मग आमचे फॅमिली असेल, बकासूरची फॅन फॅमिली असेल, की आता बकासूरला बैल नाही महाराष्ट्रात, हे सगळ्यांना माहिती आहे, पुरणारा बैल नाही. आणि हा बैल जवळजवळ आल्यापासून 1 नंबर ह्यांनी सोडलाच नाही, असं एखादं मैदान गेलं असेल त्याच्यातून, पण बैलच पळत होता आणि प्रत्येकजण त्याच्या पायऱ्याच्या मागं होतं. म्हणलं सगळ्यांसोबत पळू दे, मग आपण इकडं घेऊ. मी तिथेच होतो, सुतावरतीच होतो, जेव्हा गाडी सुटली होती, मला वाटतं 15 ते 20 मिनिटं जास्त झाली होती, आता सुटेल आणि पब्लिकच्या तोंडात बक्या 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 नाव होता. पण जशी गाडी सुटली आणि बकासूरने जो स्पीड लावला फायनलला, तो तुफान स्पीड होता, आणि शेवटी आपला बकासूर जिंकला. काय बोलाल त्याबद्दल? वाटलं होतं की हा पेडगावचा मानाचा मैदान आपला बकासूर घेणारच. काय झालं, आता वाटलं तर होतं, आता एवढे टॉपर बैल आहे दोन्ही, पण गटाचा स्पीड बघून जरा कुठंतरी मन नाराज झालं आमचं, कारण आता 15 दिवस तोही बैल आरामाव, आपलाही 15 दिवस आरामाव, त्याच्यामुळे गटाला गाडी कमी पळाली, गटाला बरंच लोकांनी माप काढलं गाडीचं, गाडी मार्गानं सेमीला घरी जाणार. पण आज ते 1 नंबर करून दाखवला, बैलांचा ताव जसा तर गरम झाली बैल, तसे मग फेर पण जास्त पळायला लागली. मी बघितलं की आणि तुम्ही सांगत, बकासूर एक असा बैल आहे ना, त्याला फक्त 1 दिवसातच आराम लागतो, सतत आराम दिल्यानंतर त्याचा पल उलट कमी होईल, कमी होतो, आणि बैल असा इद्र आत लागून पळतो, असा आत लागतो बैल पळताना. आणि सुट्टीला पण त्रास देतो, गोठ्यावर त्रास देतो, त्याच्यामुळे आम्ही जेवढं 2 दिवसाचा आराम त्याला चालतो, तिसऱ्या दिवशी त्याला पळवायचं नाही तर मग काहीतरी घरी व्यायाम द्यायचं. आता काल तुम्हाला सांगतो, आम्ही काल 4 वाजता बैल झोपला छकडीला, आमच्याकडे पाऊस झालता, तर फुल चिखलात बैल आम्ही चालवला, जवळजवळ 2-3 किलोमीटर चालवला बैल आम्ही, तिथून मग 12-1 वाजता बैल आम्ही टेम्पोत बारला. दादा, बकासूरची फॅन फॉलोइंग अशी आहे ना की आपला बक्या मैत्री खातीर किंवा याच्यात बिंजोडमध्ये पण खेळतो, पण कुठेतरी नेमकं काय होतं की बिंजोडला त्याचा स्पीड कमी होतो, पण पब्लिक तेव्हा सांगतो घाबरू नका, 3 फेऱ्यामध्ये बकासूर दाखवून देईल, पण कशा नियोजनमध्ये काय होतं नक्की? नाही काय होतं माहितीये का, मुंबईचं फॅन फॅमिली एवढी आहे ना, तर बैलाला असं म्हणे का, आपली जर गाडी डाव्या फाटीत असेल ते उजव्या फाटीकं जातच नाही, अख्खी डाव्या फाटीकच येतात. मग बाहेरचा बैल एवढा किती पब्लिकचा भितडा असेल तरी थोडा तरी बैल हे होतो. आणि आपल्या बैलाला आतून जेवढा स्पीड आहे ना, आम्ही इथून पुढे मुंबईला बैल डावीने बाहेरूनच पळावं, हा बैल जर डावीने बाहेरून आला ना तर मग नाही गाडी मरत कोणाला. आणि बकासूर एकमेव असा बैल आहे तो त्याचा उत्तर बरोबर लगेच दुसऱ्या मैदानात, मी बघितले दुसऱ्या मैदानात लगेच फायनल घेतोच. मुंबईमधले पण शर्यती झाली ज्यांनी आम्हाला, मुंबईमध्ये आमची हार झाली, पण त्यांचे 3 फेऱ्यात आम्ही त्यांचं म्हणजे नाही का, त्यांच्या गाड्या टाकल्या आम्ही 3 फेऱ्यात. दादा, मी असा एकमेव बैल बघतोय की पब्लिक स्वतः बोलते बक्या किती हारो, आमच्यासाठी तो देव आहे, तो जिंकणारच, आमच्यासाठी तो हारला नाही जिंकला, एवढं त्याने मान सन्मान म्हणजे कसं
तो हरला म्हणजे कसं होतं, बैल जर आपला कमी पळाला, फक्त जर कमी पळत असेल तर तो हरला, त्याला जर साथ नाही भेटली, काही अडचणी आल्या, तर मग तो हरला म्हणून नाही समजत. आणि फॅन फॅमिली तर समजतच नाही. नक्कीच नक्कीच दादा, आपला जसा मोठा सोन्या आता जयेश दादा सुद्धा आले होते, तुमचं बॉन्डिंग कसं आहे जयेश दादा आणि हे कसं घरातले संबंध? दादांनी सांगितलं ना आमच्या त्यांच्या घरात, ज्या दिवशी आमचा सोन्याचा पैरा झाला तेव्हापासून आमचे घरातले संबंध जुळले. आणि ज्या दिवशी आता जयेश दादांना असं वाटलं की तो सोन्यास पळतोय, मग ते मग अक्षरशः त्यांच्या आता नाही का भाऊ चालते ते जरा सोन्याने आता निवृत्ती घेतली आणि गुरुची जागा शिष्य चालवतोय हे पाहून ते बैलापाशी आले, त्याचे पाय पडले आणि दोन शब्द बोलले. दादा आता सोन्या तर निवृत्ती घेतली, पण कधी असं कुठल्या तरी मैदानात मोठा सोन्या आणि बकासूर असं एकत्र जाताना किंवा सोबत असताना दिसतील? आता तुम्हाला सांगतो आता मैदान नाहीये आणि सोन्याच्या भेटीला बकासूर आम्ही सोनार पाडत नक्की नाही. खूप मोठी गोष्ट बोलली तुम्ही दादा, आणि आपला बकासूर असाच लोकांच्या हृदयात राज करत राहील. आणि मला तरी वाटतं आता बकासूरने खूप काही दिले तुम्हाला, आणि याच्या पुढे मला तरी वाटत नाही की तुमच्या काही इच्छा अपेक्षा त्याच्याकडनं असतील. आपल्याला आजच्या मैदानाची काय नाही का, फक्त गुलालाची अपेक्षा होती. गुलालाची अपेक्षा होती, एक नंबरची. बरेच जण आलते एक नंबर मी करणार मी करणार मी करणार अपेक्षा केली ना, सगळं नशिबाचा खेळ ते. म्हणजे बैलांनी एवढं मोठं स्वप्न पूर्ण केलं ना की आता असं स्वप्न पुन्हा लवकर पाहता पण येणार नाही, आणि पाहिलं तरी ते कम्प्लीट होऊ शकत नाही. म्हणजे एवढं मोठं आमचं स्वप्न पूर्ण केलं आमच्या पूर्ण परिवाराचं, खूप मोठं स्वप्न. म्हणजे एवढं हे 8 वेळा इंदकेसरी किताब हे मोठं स्वप्न आहे, हे असं स्वप्न कोणी पाहू पण नाही. आमचे सगळ्यात मोठे बंधू. अच्छा, काय नाव दादा तुमचं? नक्कीच नक्कीच दादा, बकासूर सोबत ना भरपूर पैरे लोकांना बघायची इच्छा असते. एकमेव पैरा असा आहे की मथुर, जो खूप महिन्यापासून चाललं होतं, लांबणीचं कारण काय होत दादा? लांबणीचं कारण असं झालं की दादा थोड्या अडचणीत असल्यामुळे, आणि दादा मला काय म्हणलेत की वय ज्या दिवशी आपली गाडी पळेल त्या दिवशी मला तिथं असायचं, म्हणजे असायचं म्हणजे मी पाहिजेच तिथं, कारण महाराष्ट्राची एवढी 2 लाडकी बैल आपले एकत्र आणायचे म्हणले की दोघं एकत्र आलेच आपण असं पाहिजेच. नक्कीच, आता दादा सुद्धा आले होते मथुर सोबत, तेव्हा सुद्धा बोलू तर मी 25 तारखेपर्यंत बाहेर आहे, पण बकासूरची गाडी 26 ला दादा बोलले, 26 ला पण त्या दिवशी मी येणार. कारण का ती शर्यत फक्त ती जिंकण्यासाठी शर्यत नसेल, ती पब्लिकच्या प्रेमापोटी, मना त्यांच्या प्रेमापोटी ती शर्यत होणार आहे. आम्हाला जिंको किंवा हारो, पण पब्लिकसाठी आम्ही ती शर्यत खेळणार. काय बोलत त्याच्याबद्दल? आनंद आहे ना, आज त्यांनी पण एवढं मोठं ते मथुरची फॅन फॅमिली असून त्यांचं मानधाव लागतं ते, आम्ही आमचे बकासूर फॅन फॅमिली असून यांची एक इच्छा आहे आणि हे एक आपल्याला देवाने दिलेलं आहे आणि ह्याच्यावरती प्रेम करतात म्हणून तिला आज बैल पाहिजे ते. नक्कीच आम्ही सुद्धा पाहतो ना, पब्लिक सुद्धा त्याला उत्तर देते. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, जसा मण्या होणे नाही, जसा मोठा सोन्या होणे नाही, तसा बकासूर होणे नाही, मथुर सुद्धा होणे नाही, अशी सर्व बैल महादेवाचे नंदी सर्वच आहे, सर्वच सर्व आहे. चांगल्या पद्धतीने असंच पुढे टिकत राहू. नक्कीच. कोणी कोणी वादविवाद करून आता बैलगाडा क्षेत्र असंच पुढे. नक्कीच. आणि बकासूर असाच गुलाल घेत राहू हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करतो. धन्यवाद.